नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री रेशीम बागेत जाऊन आल्यानंतर संजय राऊतांच्या पोटात गोळा का उठला, त्यांचं पोट का दुखू लागलं हे मला कळालं नाही। पण माझा एक त्यांना सवाल आहे, संजयजी तुम्ही राज्यामध्ये सत्तेत असताना मुंबईस्थित सिल्वर ओक बंगल्यावर रोज जायचा, तिथून सकाळची सुरुवात तुमची होत असायची, दिल्लीत गेल्यानंतर 10 जनपदवर जाऊन लोटांगण घालायचा, तेही तत्कालीन मुख्यमंत्री यांना सोबत घेऊन। कधी आम्ही विचारलं तुम्हाला तुम्ही कुठं जाता, तुम्ही कुठं राहता? खरं म्हणजे रेशीम बागेमध्ये किडे नाहीत, रेशीम बागेत काय राष्ट्रभक्तीचा सुगंध आहे, रेशीम बागेमध्ये समतेचा सुगंध आहे, मानवतेच्या कल्याणाचा सुगंध आहे, हे तुम्हाला कधी कळणार? कारण तुमच्या डोक्यामध्ये द्वेषाचे किडे पडलेले आहेत, हे मात्र लक्षात घ्या।